मुंबईतल्या डॉक्टरांच्या संपामुळे सायन रुग्णालयात रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलच्या गेटबाहेरच उभं राहावं लागतंय. याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आपल्या प्रतिनिधी सीमा दाते यांनी. डॉक्टरांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज राज्यभर डॉक्टरांनी संप पुकारलाय. त्याचबरोबर मुंबईतही आपण पाहू शकतो, मुंबईतल्याही सगळ्या रुग्णालयामध्ये आज डॉक्टरांनी संप पुकारलेला आहे. आणि या सगळ्यांचा परिणाम जो आहे तो संपूर्ण राज्यभरातल्या आणि त्याचबरोबर मुंबईतल्या रुग्णसेवेवरती होताना पाहायला मिळतो. काही रुग्ण आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की नेमका या सगळ्यांमुळे कशा पद्धतीनं त्यांना हाल सहन करावे लागतात, त्रास सहन करावे लागतात. ते काय सांगाल, आज रुग्णालय बंद आहे, काय त्रास होतोय? याला त्रास म्हणजे एकच त्रास आहे, मोठे डॉक्टर वार्डमध्ये मोठे डॉक्टर थांबत नाहीत. आणि मोठे डॉक्टर न थांबल्यामुळे ते आपल्या कन्सल्टिंगचाच पेशंट असतो, त्यालाच फक्त बघतात. बाकी गरीब लोक जे बस खाटेवर असतात त्यांच्याकडे कधीच उभे राहत नाही. आम्ही धनगंड्यापासून इथे उभे आहोत, तर आम्हाला खूप तकलीफ होते. तर ह्या तकलीफाचा बंदोबस्त तुम्ही आता करायचा आहे की नाही करायचा आहे ते आता तुम्ही सांगायचं. कारण आमच्याकडे पैसे नाही प्रायव्हेट काढण्यासाठी, त्यासाठी आम्ही सरकारी हॉस्पिटलला येतो. आणि जे स्टाफची माणसं आहेत त्या माणसांना बराबर आतमध्ये घेऊन तपास करतात, आणि जे स्टाफ आले नाही त्यांना डॉक्टर लोक सरळ बघत नाही. जे रुग्ण जे आहेत त्यांचे नातेवाईक जे आहेत ते रुग्णालयाच्या बाहेरच उभे आहेत. कारण की आतमध्ये आपण जर पाहिलं तर कोणीही डॉक्टर त्यांना तपासणी करण्यासाठी ट्रीटमेंट देण्यासाठी नाही आहे, आणि याचमुळे सगळे रुग्ण बाहेर उभे पाहायला मिळतात. डॉक्टरांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ हा संप करण्यात आलेला आहे. मात्र या सगळ्यांचे परिणाम जे आहेत ते आता रुग्णसेवेवरती देखील होताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन अनिल निर्मळसह सीमा दत्ते, जय महाराष्ट्र, मुंबई.